नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, बोला नमस्कार, छान। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरीचे पुस्तकं भेटलेली आहेत। हे आहे आपलं दुसरीचं नवीन पुस्तक, हे आहे दुसरीचं नवीन पुस्तक। याच्यावर नाव लिहिलेलं आहे ग न ला पहिल्या लंटी नी त गणित, इयत्ता दुसरी, गणित इयत्ता दुसरी। या पुस्तकावर बघितल्यावर आपल्याला कळतं विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये काय असतील, फक्त गणित, बेरीज, वजाबाकी आणि पाढे आणि एक दोन शंभर, आहे की नाही, शंभर पर्यंत असं सगळं याच्यात आपल्याला भेटणार आहे। पण चित्र बघितलं तर आपल्याला कळतं की पहा, एका दुकानावरचं चित्र आहे। दुकानात आपण गेलो तर दुकानवाला आपल्याला कोणती वस्तू त्याला मागितली, ओ दुकानवाले, ओ दुकानवाले ती गाडी द्या, गाडी तो आपल्याला देतो आणि जा म्हणतो का, नाही। कोणतीच वस्तू फुकट भेटत नाही, गाडी म्हणतो। मग त्या दुकानवाला मला आपलं, ओ ती गाडी द्या, मग तो म्हणतो चल पैसे काढ, चल 50 रुपयान, है की नाही। मग पैसे दिल्यावर तो आपल्याला वस्तू देतो। तर याच्यात इथं दिलंय, चित्र दिलेत, दुकानात चित्र आहे। बॉल आणायचा असेल, गाडी आणायची असेल, खेळणी आणायची असेल, तरी आपल्याला पैसे द्यावे लागतात, पैसे द्यावे लागतात। गोट्या आणायच्या असल्या, चॉकलेट आणायचे असले, तरी पैसे लागतात, है की नाही। चला जाऊ द्या, आपल्या शाळेचीच वस्तू बघा, पेन्सिल आणायची असेल, पेन्सिल आणायची असेल, तरी सुद्धा आपल्याला काय द्यावे लागतात, हा। तर पैशाचा सगळा हिशोब या पुस्तकात असतो की पैशानी काय काय येतं, है की नाही। दुकानात गेलं की काय लागतात, पैसे लागतात। मग त्या पैशाचा हिशोब सुद्धा या पुस्तकात आहे, गणित इयत्ता दुसरी। पण मला आता सांगा, सगळ्या गोष्टी पैशांनी भेटतात या जगामध्ये, सगळ्या गोष्टीला पैसे लागतात, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या फुकट भेटतात, त्याला पैसे लागत नाही। मग आपण काय करू, विचारू काही मुलांना, तुम्ही विचार करा, मी विचारणार आहे की फुकट काय काय भेटतं, फुकट म्हणजे त्याला पैसे लागत नाही, विचार करा। दुसरीला आलो तर आपण, तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी सांगणार आहे मुलांना आपल्या। पहा आता दुसरीचं पुस्तक पहिलं पान, हे आपलं पुढचं गाणं असणार आहे, चला शोधूया वेगवेगळे आकार। हे गाणं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे। असं गाणं असणार आहे ते पहा पुढच्या ह्याच्यात, रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला, रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला, फिरताना सांगितले होते बाजी गोळा करायला, फिरताना सांगितले होते बाजी गोळा करायला। हे पुढच्या ह्याच्यात आपण पाहणार आहोत, तोपर्यंत मला या पुस्तकानुसार गणित इयत्ता दुसरी याच्यात सगळं विकत भेटतंय, पेन्सिल असेल, चॉकलेट असेल, काही पण विकत भेटतं आपल्याला, पण फुकट काय भेटतं ते विचार करून मला सांगा। 5 मिनिटं तुम्हाला वेळ। आता तुम्ही विचार केलाय असेल, विचार केला का नाही तुम्ही, आता काय काय फुकट भेटतं, हा। आता मी प्रश्न विचारणार आहे, बघा, आलिया, आलिया तू मला सांगायचं फुकट काय भेटतं, सांग बर, माहिती आहे तुला, हो, काय भेटतं फुकट, आई वडील, आई वडील फुकट भेटतात ना, हो भेटतात, नाही फुकट भेटतात, हो। ओंकार विचार केला का, हा, काय फुकट भेटतं रे, पुस्तक, पुस्तक, हा, फुकट भेटतात ना, हो, पैसे द्यावे लागतात का, नाही, नाही, छान। हे गणिताचं पुस्तक फुकट भेटलं ना, हा। इम्रान, हा, तू विचार केला का, हो, आता काय विचार केला मला सांग, काय फुकट भेटतं रे, मार, 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 हा, अरे इम्रान मार फुकट भेटतो का, हा, शाळेत मार भेटतो का, नाही, मग कुठं मार भेटतो, घरी,
घरी भेटतो? हो। पैसे द्यावे लागतात का? नाही। मग कसा भेटतो? फुकटच? हा। वा वा वा, छान। श्रावणी फुकट काय भेटत बाळा? झाड। झाड फुकट भेटत? हा छान। आणि झाडामुळे काय भेटते आपल्याला? हवा। ती पण कशी भेटते? फुकट। छान, वा वा। त्यातून बरंच काही शिकायचंय, येता दुसरीसाठी तुम्ही आलेला आहात, तर आपण काय करूया, आता मजा करूया। पुढचं गाणं आहे रविवारी सगळे शेत आहे की नाही, हा पूर्ण नाही सांगणार, ते आपल्याला शिकायचंय पुढच्या ह्याच्यात। नक्की पहा मराठी शाळा, मी मराठी, मराठी शाळा।